नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे। आपण सविस्तर संपूर्ण तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा अंदाज बघणार आहोत आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये। उद्या दुपारनंतर पुन्हा एकदा जोर वाढणार आहे। तर मित्रांनो, सविस्तर आपण जाणून घेऊया। त्यासाठी जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। तर चला सविस्तर जाणून घेऊया। सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बंडा या परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे। तसेच रामघाट, चांदगड, आंबोलीकडे देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय आणि वादळी वारे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तसेच कुडल, महापन, मालवण, वायगणी, पळीप, कासल या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। पदगाव, दिग्रला, खनकवली मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये राहील। तसेच कुणकेश्वरकडे मुसळधार पाऊस शक्यता आहे। विजयदुर्ग, खारेपतंग, गगनबावडा मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे, तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय। तसेच राजापूर, रायपतन मध्यम स्वरूपाचा राहील। वडापेठ, पुरंगड, लांजा या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड मुसळधार पाऊस शक्यता आहे। तसेच बेलकर, देवरुख, साखरपा, संगमेश्वर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे। बऱ्याच भागामध्ये वादळी वारे आणि विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे। मखजान, हेदवी, गुहागर, मागतामणी मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये राहील, तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय। तसेच सानवडा, श्रीशिंगे, अरळ, सौराट, ओसपोट, चागदेव, लोटे, चिपळूण हा जो सातारा जिल्ह्याचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। दादोल, दागाव, खेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय। चागदेव, ओसपोट, तसेच मेधा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे, जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील। दापोली, पाचपंडरी, केलसी, मांडणगड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील, तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय। तर घोगरे, महाबळेश्वर आणि पोलादपूरकडे मुसळधार पाऊस शक्यता आहे। श्रीवर्धन आणि गोरेगाव, महाड, वरंद या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील। दिवेघरकडे मात्र जोर थोडा कमी राहील, हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। तसेच मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर या ठिकाणी देखील जोर थोडा कमीच राहील, हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय। जिथे लवासा, सोनापूर, वेल्ले या ठिकाणी मात्र थोडा जोर जास्त राहील, मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय, जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचाच राहील या ठिकाणी देखील। आणि काशी, द्रोहा, नागोठाणा या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे, जोर कमी राहील। सुधागड, शिरगाव, लवासा, सोनापूर या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे। मध्यरात्री देखील काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय। वादळी वारे आणि विजांचा कडकडाट राहील। कोलवण, आंबेवाणी मध्यम स्वरूपाचा राहील। तसे या ठिकाणी कासमत, तसे या ठिकाणी शिंदे हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय पुण्याच्या काही भागाकडे। आणि रायगडमध्ये अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरावली, खोपोली जवळपास सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये राहील, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय, जास्त भागात हलक्या स्वरूपात राहील, रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतोय। उसर, कर्जत, नेरळ या ठिकाणी देखील हलक्या स्वरूपात रिमझिम पाऊस शक्यता आहे। पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कुळवाडा, ख्रिचनवाडा, उमवाडी, मेरा भाईंदर, भिवंडी, खडावली, शहापूर, पिलवी, उंबरपाडा, वसईविरार या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय। पालघरमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील, मात्र पाऊस जोर कमी असून काही भागात वातावरण कोरडे राहील, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे। सपाले, गोदमल, वाडा, परळी, कुदन, मानोर, पालघर, भोईसर, वाणगाव अंशतः ढगाळ वातावरण राहील, बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील, तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे काही भागामध्ये। पालघर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पाऊस जोर मात्र कमीच राहणार आहे। तर आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। तर मित्रांनो, नागपूरमध्ये मुसळधार पाऊस शक्यता आहे आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये। या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कमळेश्वर, दोरली, सावनेर, उमरी तसेच बडेगाव, कामठी, परचवणी, वाघोली, कामपट्टी हा जो सर्व लगतचा परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता आहे, जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। आणि भंडारामध्ये भंडारा, चिखली, मौदा तसेच या ठिकाणी वारथी, धर्मापुरी, असोली, कंधारी, मंगरोळी, तुमसर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे। तसेच उमरेड, खैरगाव, भिवापूर, पवनी, कोथंगाव, अडियल या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय। गोंदियामध्ये बघितलं असता उत्तर भागाकडे जोर जास्त राहील, दक्षिणेला जोर कमी राहील, या ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतोय। लखनी, साकोली, संग्रणी तसेच या ठिकाणी देवरी, साक्रीतोळा हा जो परिसर आहे, गोरेगाव, आमगाव या परिसरामध्ये जोर कमी असून हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय, जोर थोडा कमी राहील। तसेच
तिरोरा तुमसर वारासिवनी बालाघाट हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार राहील आणि लांजीकडे मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे. गडचुलीमध्ये देसाईगंज आरमोरी शिंदेवाही गडचुली मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. मुरुमगाव कापसीकडे जोर कमी राहील. चामोर्शी तसे या ठिकाणी मुलचेर आयटापल्ली अहेरीकडे देखील हलक्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. शिंदेवाही मूल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर मध्यम स्वरूपाचा राहील. गोगस रोड भाताडी भद्रावती मोहर्ली कुटवाडा चारगाव बिके तसेच वरोरा चेमूर या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच वणी कायर यवतमाळमध्ये या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय. पांढरकवडा पेंढारी परवा गोमोत्री पतनबुरी तसेच या ठिकाणी घाटंजी मोहाडा करंजी या ठिकाणी मात्र जोर कमी राहील. हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. रुई जवई आर्णी द्यानी साखळी दिग्रस तसेच दरवा लखेड यवतमाळ हा जो परिसर आहे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नेरकडे जोर कमी राहील. नेर तसेच नांदगाव खांडेश्वर या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. बाबुळगाव फलेगावकडे मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय. वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये वर्धा सेलू तुळजापूर पारवडी मध्यम स्वरूपाचा राहील. समुद्रपूरकडे थोडा जोर जास्त राहील. हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणेकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर उत्तर भागाकडे बघितलं असता लाडगड वाधोणा आर्वी तळेगाव आष्टी कारंजा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे. अमरावतीमध्ये बघितलं असं अमरावती बादनेरा नांदगाव मोझरी तसं चांदूर धामणगाव रेल्वे पुलगाव हा जो परिसर आहे धामणगाव या सर्व परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे. तसेच मोर्शीकडे देखील मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय. वरुड काठी हा जो परिसर आहे दुर्गवाडा या परिसरामध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय. तसेच जळखेडा नरखेड या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण आणि विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो. अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. जोर थोडा कमी राहील. मात्र दर्यापूर अकोट तेल्हारा या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय. तसेच या ठिकाणी बघू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये मरसूळ मालेगावकडे जोर थोडा कमी राहील. मात्र वाशिम रिठाड रिसोर्टकडे मध्यम स्वरूपात देखील बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी बघू शकता मंगळूरपीर कारंजा खेडा हलक्या स्वरूपात राहील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. बुलढाणामध्ये बघितलं असता मेहकर कुदनापूर चिखली अहमदपूर हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. या ठिकाणी थोडं जोर कमी राहील. कलवड बुलढाणा गिरडा मोठाला पिंपरी गावाली बरडगाव नांदुरा दिघी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील बघायला मिळू शकतो. मोहराकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. देऊळगाव राजा सिंदखेड राजा आडगाव राजा देऊळगाव माही या परिसरामध्ये थोडा जोर जास्त असून मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर खान्देशामध्ये बघितलं असं उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर मात्र कमी राहील. हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील. फैजपूर यावल हिरापोरा जानोरी या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील. आडगाव आडवड चोपडा काढोरे जालोद अमळनेर धरणगाव या सर्व परिसरामध्ये जोर कमी असून हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. परोळाकडे देखील हलक्या स्वरूपाचाच राहील. जोर मात्र कमी राहण्याची शक्यता परोळा मसवड या परिसरामध्ये आहे. पाचोरा भडगावकडे देखील जोर कमी राहील. पाचोरा आणि भडगावकडे हलक्या स्वरूपात राहील. पाहूर जामनेर बोदवड या ठिकाणी मात्र थोडा जोर जास्त राहील. या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय. धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. धुळेमध्ये धुळे कापडणे नवारी अंजांग अंजाले कुसुंबे या परिसरामध्ये हलक्या स्वरूपात होऊ शकतो. साक्री तालुक्याकडे जोर कमीच राहील. काही भागामध्ये वातावरण कोरडे राहील. शिरपूर आणि सिंदखेडामध्ये मात्र हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये आहे. नंदुरबारमध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. या ठिकाणी पाऊसची फार काही शक्यता नाही. शहादाकडे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. बाकी भागाकडे पाऊसची शक्यता फार काही नाही. आणि नाशिकमध्ये बघितलं असता सापुतारा ओझर वणी या ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. कळवण देवळा तसं सटाणा हा जो परिसर आहे आवठी या परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. दोधांबे चांदवड मनमाड तसं सावदाने मालेगाव या सर्व परिसरामध्ये हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे. मात्र विजांचा गडगडाट या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय. लासलगाव पाटोदा कुसमाळी ममदापूर येवला तसं या ठिकाणी देवगाव लासलगाव निफाड माळसाकरे नागपूर देवळाली नाशिक ओझर या सर्व परिसरामध्ये हलक्या स्वरूपात राहील. मात्र मंजूर निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ली तिरडे डुबरे नांदूर शिंगोटे वावी या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार देखील होऊ शकतोय. त्र्यंबककडे जोर कमी राहील. मात्र इगतपुरीकडे हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता कोपरगावकडे जोर कमी राहील. मात्र श्रीरामपूर संगमनेर अकोला घारगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात देखील होईल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस. राहुरी गोडेगाव भगूर पाथर्डी अहमदनगर मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता आहे. तसेच राळेगाव काडा जामखेड कर्जत करमाळा या सर्व परिसरामध्ये मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊसची शक्यता आज रात्री आणि येत्या 24 तासांमध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे.
पुण्यामध्ये बघितलं असता जुन्नूर मंचर चाकण पुणे या ठिकाणी मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार होऊ शकते. सासवड लोणत फलटण बारामती या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता आहे. तर मित्रांनो सातारामध्ये बघितलं असता सातारा कोरेगाव रहिमतपूर अणदाह वडूज करोली कठावणी दाल दहीवडी या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. मोल देवरा अद्राकी नद तसेच या ठिकाणी नांदल फलटण हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत आहे. खंडाळा वाई मेधा पुण्याच्या काही भागाकडे या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. चाकदेव वसुरपोट सौराट अरश शिंगावडे मध्यम स्वरूपात जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. आणि सोलापूरकडे बघितलं असता करमाळा इंदापूर अकलूजकडे जोर कमी राहील, हलक्या स्वरूपात होऊ शकतो. कुरुडवाडी परांडा बार्शी या परिसरामध्ये देखील जोर थोडा कमी राहील. पिलीव पंढरपूर इचलगाव माहूळ मध्यम स्वरूपात होऊ शकतो. अक्कलकोट आणि सोलापूरमध्ये देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. जत आणि संख मध्यम ते जोरदार स्वरूपात होऊ शकते. सांगली आणि कोल्हापूरमध्ये मात्र जोर जास्त राहील. सांगली मालगाव दिसिंग कोची नागज मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार होऊ शकते. तासगाव पलूस रामपूर विटा मायानी या ठिकाणी मध्यम स्वरूपात जास्त भागात राहील. इचलकरंजी शिरोळ मंगसोली कुडाची अथणी या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये. उद्या दुपारनंतर जोर वाढणार आहे बऱ्याच ठिकाणी. कोल्हापूर ज्योतिबाहील कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर या ठिकाणी मध्यम स्वरूपात जास्त भागात तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. कोकरूड मलकापूर परोळा संगरूळ इस्फुर्ली कागल जैनवाडी मुरगुण बिद्री निपाणी चुकोडी हा जो सर्व परिसर आहे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार होऊ शकतो. रायबक शिरागुप्पी कुडाची मंगसुली शिरोळ या सर्व परिसरामध्ये सांगलीच्या काही भागाकडे मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस मात्र विजांचा कडकडाट आणि वादळी वारे बघायला मिळू शकत आहे. तसे या ठिकाणी बघू शकता राधानगरी आणि गगनबावडाकडे या ठिकाणी देखील जबरदस्त पाऊसची शक्यता आहे. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. औरंगाबाद चंद्रमणी सी पिपरी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. तसेच निंबे जळगाव बिटकीन या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाच्याच पाऊसची शक्यता आहे. धाकेपाल पैठण दहीगावने भक्तापूर गंगापूर या ठिकाणी देखील मध्यम स्वरूपाचा राहील. मात्र वैजापूरकडे जोर कमी राहील, हलक्या स्वरूपात होऊ शकतो. दौलताबाद एलोरगुफाय मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. मात्र देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव या सर्व परिसरामध्ये पाऊसचा जोर कमी राहील, हलक्या स्वरूपात होऊ शकतो. फुलंब्री विरामगाव पिशोरकडे देखील हलक्या स्वरूपात होऊ शकतो. सिल्लोड अनुवाजांता हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. तर जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर हसनाबाद हलक्या स्वरूपात राहील. दाभाडीकडे थोडा जोर जास्त राहील. बदनापूर जालनाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. गोलापांगरी तारगाव मध्यम स्वरूपाची पाऊसची शक्यता आहे. तसेच आंबड ईश्वरनगर पाचोड तसेच या ठिकाणी वाडी गोदरी रामशोगाव शेवटा तानवाडी पातूर या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असून हलक्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो बीडमध्ये गेवराईकडे मध्यम स्वरूपाचा राहील. तसे या ठिकाणी उमापूर मंगरुळ या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. बीडमध्ये माजलगावकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील. कोकरमोह बीड वडवणी तळेगाव शिरसाळ परभणीच्या काही भागाकडे सोनपेठ गंगाखेड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतो. आंबेजोगाईकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा राहील. धारूर के जेळम चोसळा पाठोदा खडा जामखेड मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत आहे. आणि उस्मानाबादमध्ये जोर कमी राहील. कळंब मासा तारखेड बूम या ठिकाणी हलक्या स्वरूपात देखील होऊ शकतो. येडशी पेठ खामगाव उस्मानाबाद बेलीम भातगली तुळजापूर हलक्या स्वरूपात जास्त भागामध्ये राहील, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. लातूर श्रीनांदपाल उदगीर निलंगा औसा या ठिकाणी देखील जास्त भागामध्ये हलक्या स्वरूपात राहील, तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. तसेच मित्रांनो या ठिकाणी परभणीमध्ये बघितलं असता मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसची शक्यता आहे आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये. उद्या दुपारनंतर जोर वाढणार आहे. जरी बोरी जंतूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. सैलूकडे मात्र जोर थोडा कमी राहील. पाथरीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. नांदेड वागळामध्ये बघितलं असा बासमत अर्धापूर नांदेड वागळा मुखेड भोकर तामसा हिमा हदगाव या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे. पेटुंबरीकडे जोर थोडा कमी राहील. तसं या ठिकाणी बघू शकतो धर्माबाद कोंडलवाडी नरसी हलक्या स्वरूपात राहील. मुखेड देगलूर तसे या ठिकाणी कारेगाम हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील जोर थोडा कमी राहण्याची शक्यता आहे. रावणकोला उदगीर मुरकी हानेगाव तसेच या ठिकाणी जक्काल हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील जोर कमी राहील, हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता आहे. बांसवाडा या ठिकाणी देखील कंधारकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. हिमायतनगर उमरखेडकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस हातगाव तामसा या ठिकाणी देखील आणि हिंगोलीमध्ये सापतगावकडे जोर कमी राहील, हलक्या स्वरूपात होऊ शकतो. हिंगोली अणदाह कळमनोली नापूर खंडाळा पुसद या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज रात्री आणि येत्या 24 तासामध्ये बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो चुकून जर तुमचा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.